मित्रांनो, मायक्रोफोनवर चेंजेस होतोय. मी घेऊन जाईल तुम्हाला नरेश जी गेवडे, संगमेश्वर तालुक्याचा एक गोड आवाज. आणि पाहत रहा, ऐकत रहा एस एम डी स्पोर्ट्स आणि नरेश जी गेवडे. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. हॅलो, तर धन्यवाद प्रशांत. पुन्हा एकदा बोलण्यात मैदानाच्या दिशेने तिसरी मॅच या ठिकाणी पाहायला मिळते. या ठिकाणी मॅच असेल ए थ्री स्टार गौतमेश कृपा आणि सात मित्राची. पहिल्याच चेंडू या ठिकाणी मात्र पहिल्या चेंडू इष्टीच्या बराचसा बाहेर या ठिकाणी टाकला जातो आणि पहिल्याच चेंडूवरती मात्र गोलंदाजाला दंडित केले जाते. अवांतर धाव, अवांतर धाव संख्येच्या मदतीने या ठिकाणी मधला आपल्या संघाचा खातं या ठिकाणी ओपन केलं जाते. आणि या ठिकाणी सलामीची जोडी सूरज आणि मनोज काष्टेवडी या संघाकडून सातत्याने खेळणारे दोन्ही खेळाडू या ठिकाणी मात्र या ठिकाणी सात मित्रांची या संघाकडून खेळताना पाहायला मिळतात. आणि या दोन्ही दोन्ही खेळाडूंचं सांगायचं म्हटलं तर काष्टेवडी संघाचे एक चांगली सलामीवीर जोडी म्हटलं तर सूरज आणि मनोज या ठिकाणी आपण पाहतोय. पहिल्या चेंडू या ठिकाणी अवांतर धाव संख्येत या ठिकाणी पाहायला मिळतोय. दुसरा चेंडू या ठिकाणी मात्र खोलवट टप्प्याचा चेंडू आणि क्रिकेट मधील एक सगळ्यात चांगलं मोठं अस्त्र फलंदाजा जखून ठेवायचं असेल तो म्हणजे अर्कर चेंडू. या पद्धतीचा मात्र चेंडू टाकला जातो आणि एक धाव मात्र ठिकाणी घेतली जाते. तर या एका धावेच्या मदतीने संघाची धाव संख्या झाली ती दोन धावा. खरोखर या आधीच्या दोन मॅच आपण या ठिकाणी पाहिल्या, खरोखर चांगल्या मॅच या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा चांगला चेंडू आणि चांगला फटका या ठिकाणी पाहायला मिळते. कार्पेट पद्धतीने पुन्हा एकदा या ठिकाणी धाव संख्या घेताना पाहायला मिळते. तीन धावा धाव फलकावरती. खरोखरच हा सामना या ठिकाणी खरोखरच नक्की चांगला पाहायला मिळेल कारण दोन्ही संघांचा जर विचार केला गेला दोन्ही संघांमध्ये या ठिकाणी चांगले खेळाडू आहेत. या ठिकाणी मात्र सुंदर फटका आणि या ठिकाणी समालोचन कक्षाला सलामी देणारा या ठिकाणी मात्र चौकार या षटकार या ठिकाणी पाहायला मिळेल. आणि या ठिकाणी षटकार येतोय. खरोखरच सुंदर फटका लेग साइडच्या दिशेने चेंडू जरूर टाकला होता आणि या ठिकाणी मनोजने मात्र चेंडू पूर्णपणे ओळखला आणि लेग कव्हरच्या डोक्यावर या ठिकाणी सहा धावा. येथील काष्टे नक्की या ठिकाणी चेंडूच्या खाली आले होते परंतु एक प्रेक्षक म्हणून या ठिकाणी त्यांनी भूमिका घेतली कारण चेंडू सुंदर होता परंतु तितका सुंदर फटका या ठिकाणी पाहायला मिळते. आणि पहिल्या षटकार असेल मनोजच्या बॅटवरून वैयक्तिक षटकार आणि या सहा धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या सहा धावेने वाढते तर धावसंख्या झाली नऊ. कारण आतापर्यंत आपण दोन मॅच या ठिकाणी पाहिल्या, चेसिंग या ठिकाणी चांगलं होतंय. जसं जसं या ठिकाणी दुपार होईल ऊन जास्त होईल त्या दृष्टिकोनात या ठिकाणी धावसंख्येत बदल सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळेल. पुन्हा एकदा सुंदर चेंडू कार्पेट पद्धतीने थोडीशी मिसफील्ड पाहायला मिळते. तत्पूर्वी मात्र सुंदर रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही खेळाडूंमध्ये पाहायला मिळते. एका धावेने का होईना या ठिकाणी धावसंख्या सातत्याने रोटेट केली जाते. धावसंख्येत बदल होतोय आणि पहिल्या विकेटच्या भागीदार जर विचार केला गेला तर या ठिकाणी दहा धावा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. मैदानाची जर रचना पाहिली गेली तर या ठिकाणी चारही बाजूने षटकार चौकार आणि दुपारच्या सत्रामध्ये मोठी धावसंख्या या ठिकाणी नक्की मिळेल. फुलटा चेंडू होता आणि फुलटा चेंडू ते मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला गेला परंतु या ठिकाणी क्षेत्ररक्षक शोधून मात्र या ठिकाणी फटका मारला जातोय. एक धाव खरोखरच सुंदर गोलंदाजी मनोज खांबे यांच्याकडून. मनोज खांबे बद्दल जर बोलायचं झालं तर एक ज्यावेळेस अँड्रम आपण बोलतो या ठिकाणी एक षटकार आणि चौकार मारण्यामध्ये माहीर असलेला खेळाडू आता मात्र या ठिकाणी ओव्हरऑल या ठिकाणी क्रिकेट खेळतोय. सुंदर गोलंदाजी आपल्या संघाला आवश्यक असणारा शिकवण. पुन्हा एकदा सागर तांबडकर या ठिकाणी मात्र थोडस फंबल होतं क्षेत्ररक्षण परतो या ठिकाणी सुंदर क्षेत्ररक्षण. एक धाव तर या ठिकाणी घेतली जाते आणि पहिल्या षटकाची समाप्ती मात्र या ठिकाणी पाहायला मिळते. आणि खरोखर सुंदर षटक या ठिकाणी हाताळला गेलं. वैयक्तिक सहा चेंडू या ठिकाणी टाकले गेले मनोज खांबे यांच्या मार्फत आणि बारा धावा मात्र या ठिकाणी धावपलकावरती जोडले आहेत. पहिल्या विकेटच्या भागीचा विचार केला गेला तर बारा धावा धावपलकावरती. अजूनही तीन षटक मात्र या ठिकाणी शेष असतील. सहा चेंडूंचा या ठिकाणी सामना संपलाय आणि सहा चेंडूच्या मदतीने कोणत्याही प्रकारचे विकेट्स न गमावता बारा धावा मात्र धावपळकर जमवल्यात. खरोखरच या ठिकाणी पुण्याच्या स्पर्धेबद्दल जर बोलायचं झालं तर डिंगणी ग्रामविकास मंडळ मुंबई आणि रजिस्टर मंडळ या ठिकाणी आहे. डिंगणी क्रिकेट प्रीमियर लीग 2024 पर्व दुसरं. पहिल्या पर्वाची सुरुवात घाटकोपरमध्ये दत्ताजी साळवी क्रीडांगण रामजीनगर या ठिकाणी झाली होती आणि ते पर्व सुद्धा या ठिकाणी सक्सेस केलं होतं. आणि या मंडळाला जवळजवळ या ठिकाणी आजचा जर विचार केला गेला तर 51 वर्ष या ठिकाणी पूर्ण झालेली आहेत. खरोखर या मंडळाची ज्या व्यक्तीने स्थापना केली असेल ज्या ज्या व्यक्तीने आपला समाज आपला गाव आणि आपल्या गावातील ज्या 12 वाडे आहेत त्यांचा विकास कसा होईल सर्वांगीण विकास प्रत्येक युवकांना या ठिकाणी कसा करता येईल या दृष्टिकोनातून डिंगणी पतपेढीची स्थापना सुद्धा या ठिकाणी केलेली आहे.
खरोखरच डिंगणी गावातील बारावाडतील जे जे होतकरू तरुण असतील वरिष्ठ असतील त्यांच्या मार्गदर्शन या ठिकाणी स्पर्धा आयोजित केली आहे आणि ही स्पर्धा राबवण्याचा दृष्टिकोन एकच असेल सर्व खेळाडूंनी आपला सर्वांगीण विकास करावा आपला गावाचा सर्वांगीण विकास करावा या दृष्टिकोनाने सर्व खेळाडू एकत्र करण्याचं कारण या ठिकाणी आपण पाहतोय खरोखर सुंदर नियोजन आयोजन या स्पर्धेसाठी ज्या ज्या होतकरी युवकांनी असेल सहकार्य केले त्या सर्वांचं पुन्हा एकदा स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत खरोखर फुलटा चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू या ठिकाणी होता आणि पूर्णपणे चेंडू ओळखला आणि मागच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला गेला कारण मनुजची जरी हाईट जरी कमी असली हाईट कम फाईट ज्यादा आपण म्हणतो मूर्ती लहान कीर्तिमान अशा पद्धतीचा खेळाडू ज्यावेळेस हा मनोज ज्यावेळेस काष्टीवडे संघाकडून खेळायला आला त्यावेळेपासून काष्टीवडे संघ एक चांगला संघ बनला सूरजबद्दल जर बोलायचं झालं तर टिटवाळा या संघाकडून व्यावसायिक क्रिकेट खेळणारा हा खेळाडू या ठिकाणी आपल्या गावची स्पर्धा लीग स्पर्धा खेळतोय पुन्हा एकदा आकुटाबेचा चेंडू आणि एसटीच्या बरं एसटीच्या मागे मात्र चूक होताना पाहायला मिळते परंतु या ठिकाणी मात्र पंचांकडून मात्र या ठिकाणी अवांतर धावसंख्या म्हणून या ठिकाणी घोषित केली जाते तर या अवांतर धावसंख्येच्या मदतीने संघाची धावसंख्या झाली ती 14 धावा दुसरं षटक या ठिकाणी प्रगती पथावरती असताना दुसऱ्या षटकाची जबाबदारी राकेश खांबे मात्र यांच्यावरती जबाबदारी दिली आहे पहिलं षटक चांगला हाताळलं गेलो मनोज यांच्या मार्फत राकेश बुगिया पुन्हा आपल्या संघासाठी अकुट पैसे चेंडू या ठिकाणी मात्र फुल टोल केलाय क्षेत्रक्षेप चेंडू खाली आहे का परंतु पुन्हा एकदा यतीन काष्ट चेंडू खाली येतोय परंतु प्रेक्षकाची भूमिका घेतो आणि पुन्हा आता चेंडू जातोय सी मारेश पार षटकारासाठी खरोखर सूरज म्हटल्याप्रमाणे टिटवाळ्या संघाकडून व्यावसायिक क्रिकेट खेळणारा हा खेळाडू आहे मूर्ती लहान पण कीर्तिमान या पद्धतीचा खेळाडू खरोखर चांगला फलंदाज आहे मोठमोठे फटके मारण्यामध्ये माहीर असलेला हा फलंदाज या ठिकाणी मात्र 7 मित्रांची या संघाकडून एक आयकॉन खेळाडू या ठिकाणी खेळताना पाहायला मिळते मनोज आणि सूरज यांच्यामध्ये पहिल्या विकेटच्या भागात विचार केला गेला 20 धावा मात्र या ठिकाणी आलेले आहेत पुन्हा एकदा सुंदर फटका पुन्हा एकदा मंचाला सलामी देणारा हा फटका या ठिकाणी मात्र चेंडू जात आहे सीमा रेषा पार षटकारासाठी लांबच लांब असा फटका पुन्हा एकदा ठिकाणी पाहायला मिळतोय तर या 6 धावांच्या मदतीने पुण्याच्या संघाची धावसंख्या 6 धावीने वाढते तर धावसंख्या झाली 26 धावा पुन्हा एकदा सुंदर फटका या ठिकाणी झेल होतोय का परंतु चेंडू जातोय सीमा रेषा पार षटकारासाठी तर या ठिकाणी जर सूरजची जर खेळली जर आवडली असेल तर टाळ्या व्हायला काही हरकत नाही पहिला हायट्रिकची या ठिकाणी मात्र खरोखर सुंदर फटके म्हणजे या ठिकाणी पाहायला मध्ये राकेश वरती मात्र थोडस दडपण नक्की असेल कारण 3 चेंडू 3 षटका हायट्रिकची नोंद मात्र या ठिकाणी केली गेले खरोखर सुंदर फलंदाजी मात्र ठिकाणी पाहायला मिळते पुन्हा एकदा सुंदर फटका आता मात्र चेंडू हवेमध्ये आहे यतीन मास्टरच्या चेंडू खाली येतोय झेल होतोय का आणि या ठिकाणी मात्र संधी गमावले चेंडू मात्र धरणीला दान केला जातोय तत्पूर्वी मात्र 3 धावा या ठिकाणी घेतल्या जातात सागर तांबडकर मात्र चेंडूवरती आहेत तत्पूर्वी मात्र 3 धावा सुंदर रनिंग बिटवीन द विकेट्स मात्र या ठिकाणी पाहायला मिळते जर या ठिकाणी जर सूरजची जर या ठिकाणी जर कॅच पकडली गेली असती जर झेल झाला असता तर जवळ जर मॅच आपण पकडली असती परंतु सूरज मात्र आता आक्रमक होईल कारण एक संधी मात्र या ठिकाणी चालून आली होती अधिराय श्री गर्दमेश कृपा या संघाला परंतु संधी मात्र या ठिकाणी गमावले आता मात्र मोठी फटकेबाजी नक्की पाहायला मिळाली आत्मविश्वास मात्र थोडासा दुणावला असेल सुंदर चेंडू या ठिकाणी मात्र चेंडू जाईल एसटीच्या बराचसा बाहेर या ठिकाणी पंचांकडून मात्र या ठिकाणी चेंडू वाईट दिला जातोय एका धावेने पुण्याचा संघाची धावसंख्या वाढते संघाची धावसंख्या झाली ती 36 धावा फुलटोल चेंडू या ठिकाणी फुलटोल करण्याचा प्रयत्न होतोय झेलची संधी आहे का या ठिकाणी मात्र यतीनकडून मात्र कोणत्याही प्रकारची चूक होत नाहीये एक झेल जरूर सोडला होता परंतु या ठिकाणी मात्र मनुजचा झेल सोडण्यामध्ये पकडण्यामध्ये यश येते खरोखरच सुंदर फटका होता फुलटोल चेंडू होता फुलटोल चेंडू होते फुलटोल करण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी फसतोय आणि या ठिकाणी मात्र पहिल्या विकेटचा पतन आणि पहिल्या विकेटचा जर विचार केला गेला तर पहिल्या विकेटच्या भागीदारीचा विचार केला गेला तर या ठिकाणी भागीदारी 36 धावा आणि 1 विकेट्स मात्र या ठिकाणी गमावले 2 षटक या ठिकाणी संपलेत आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 36 धावा
तर या ठिकाणी राकेशचं षटक थोडंसं मागणं ठरतंय. सहा चेंडू या ठिकाणी टाकले गेले आणि सहा चेंडूच्या मदतीने 24 धावा या ठिकाणी खर्ची घातल्या, परंतु एक विकेट्स आपल्या संघाच्या खात्यामध्ये जोडले. पहिल्या षटक या ठिकाणी मनोज खांबे यांनी टाकलं होतं, फक्त 12 धावा दिल्या होत्या, परंतु तीच जबाबदारी पुन्हा एकदा राकेश खांबेवरती दिली. परंतु राकेश खांबे मात्र या ठिकाणी थोडासा मागला ठरतोय. 24 धावा या ठिकाणी आलेल्या आहेत आणि तब्बल संघाची सांघिक धावसंख्येचा जर विचार केला गेला तर संघाची धावसंख्या झाली ती 36. तर या ठिकाणी वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी सांघिक षटक घेऊन येतोय संदेश काजरेकर. तर या ठिकाणी 12 चेंडूचा सामना संपलाय. 12 चेंडूच्या मदतीने 36 धावा धावफलकावरती 18-18ची सरासरी मात्र आखली जाते. पुन्हा एकदा मोठा फटका या ठिकाणी मात्र चेंडू जाय सीमारेषा पार षटकारासाठी. खरोखरच सुंदर फटका या ठिकाणी फुल हाफ पद्धतीचा चेंडू या ठिकाणी टाकला गेला आणि सूरजने मात्र चेंडू पूर्णपणे ओळखला आणि चेंडू मात्र भिरकावून दिलाय. लांबच लांब या ठिकाणी षटकार होतोय. 6 धावा आणि या 6 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या झाली ती 42 धावा. सुंदर फटकेबाजी या ठिकाणी पाहिल्या होते. यतीन काष्टे जरूर नाराज असेल कारण सूरजचा झेल मात्र सोडला होता. पुण्याचा सुंदर फटका या ठिकाणी मात्र क्षेत्रक्ष शोधून मात्र फटका मारलाय आणि या ठिकाणी मात्र कोणत्याही प्रकारची चूक होत नाही. सूरजचे खेळ या ठिकाणी संपुष्टात येते. खरोखर सुंदर फटकेबाजी व एक वादळी खेळी आपल्या संघाला आवश्यक असणारी खेळी आपल्या संघाला एक आव्हानात्मक धावसंख्या उभी करणारी या ठिकाणी एक खेळली मात्र सूरजची मात्र संपुष्टात येते. तर या ठिकाणी 29 धावा या ठिकाणी मारल्या गेल्या वैयक्तिक. खरोखर सूरजची जर बॅटिंग या ठिकाणी आवडल्यासाठी टाळ्या व्हायला काही हरकत नाही मित्रांनो, कारण सगळे खेळाडू आपलेच आहेत. जरी या ठिकाणी आपल्या विरोधात टाकले जरी असले तरी आपण एक गाव आणि या ठिकाणी स्पर्धा खेळवतोय. कारण डिंगणी गावाचा जर विचार केला तर डिंगणी गावात तब्बल 12 वाड्या आहेत आणि या 12 वाडीतील सर्व खेळाडू एकत्र येऊन या ठिकाणी स्पर्धा खेळवली जाते. आतापर्यंत आपण वैयक्तिक वाडीसाठी स्पर्धा खेळली असेल, पूर्ण गावासाठी एक स्पर्धा खेळली असेल, परंतु या ठिकाणी प्रत्येक वाडीतील खेळाडू मिक्स मध्ये या ठिकाणी आपण खेळतोय. आणि संगमेश्वर तालुक्याचा जर विचार केला गेला ही मला वाटतं ही पहिली स्पर्धा असेल डिंगणी गावाकडून राबवलेली की लीग स्पर्धा, की आपल्या गावातील मुलांमुलांवर काही दोष काही भांडणं असतील ती मिटून जावीत आणि गोड गुड्यागुड्या या ठिकाणी नांदू देत. या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा चांगला फटका या ठिकाणी पाहिला होता. एक धाव या ठिकाणी घेतली जाते, दुसऱ्या धावीचा प्रयत्न होतोय का, परंतु प्रयत्न या ठिकाणी माघारी परतवलाय. आता मात्र स्ट्राईकलाय विश्वास काजरेकर, विश्वास बाचीमचा जर विचार केला गेला एकेकाळी खाडी पट्ट्यामध्ये संगमेश्वरमध्ये एक मोठं नाव, गोलंदाज असेल फलंदाज एक अष्टपैलू कामगिरी करणारा खेळाडू म्हटलं तर विश्वास बाचीम. आता मात्र या ठिकाणी क्रिकेटचा मोठा अनुभव असलेला खेळाडू या ठिकाणी मात्र फलंदाजी करतोय. या ठिकाणी मात्र हलक्या तरी चेंडू खेळून काढला जातो. एक धाव या ठिकाणी घेतली जाते, एका धावेच्या मदतीने मात्र या ठिकाणी धावसंख्या वाढते. तर त्या धावसंख्या झाली 44. खरोखरच सुंदर गोलंदाजी या ठिकाणी पाहिल्या होते. मंदार संदेश एक षटकार जरूर आला पहिल्या चेंडू त्यानंतर मात्र सुंदरसा कमबॅक या ठिकाणी पाहिला होते संदेश यांच्या मार्फत. पुन्हा एकदा सुंदर फटकेबाजी या ठिकाणी मात्र कोणत्याही प्रकारची धाव मिळत नाहीये, हातामध्ये चेंडू या ठिकाणी मारला जातोय. तर या ठिकाणी पुन्हा एकदा डिंगणी ग्राम विकास संस्थेचा 50 वर्षातील कामकाजात थोडक्यात आढावा सांगणं गरजेचं आहे. कारण या ठिकाणी युवा खेळाडू या ठिकाणी खेळतायत, कारण ज्या व्यक्तीने हे मंडळाची स्थापना केली त्या मंडळाला आता 51 वर्ष पूर्ण झालेले आहेत. त्या व्यक्ती या ठिकाणी हयात असतील, जे व्यक्ती हयात असतील त्यांना सुद्धा या ठिकाणी आपण त्यांचा आभार मानूया, कारण आपल्या युवा तरुण एक चांगलं व्यासपीठ मात्र या ठिकाणी उभं करून दिले. तर या ठिकाणी चेंडू पुन्हा एकदा मार्गस्थ होते, पुन्हा एकदा मोठा फटका मारण्या प्रयत्न मात्र या ठिकाणी फसतोय. पंचांकडे मात्र या ठिकाणी अपील मागितले ते पंचाकडे ही अपील पूर्णपणे फेटाळली जाते. तर डिंगणी ग्राम विकास संस्थेचा 50 वर्षातील कामकाजात थोडक्यात आढावा म्हटलं तर मुंबई स्थित चाकरमने एकत्र येऊन डिंगणी गावच्या विकासासाठी संस्थापक काही पांडुरंग या खांबे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली व कार्याध्यक्ष काही कैलासवासी यशवंत मते, सरचिटणी कैलासवासी शंकर जानो खाडे, कैलासवासी काजरेकर साहेब, त्याचप्रमाणे कैलासवासी रामजी कदम, त्याचप्रमाणे लक्ष्मण काष्टे व श्री पांडुरंग जोगळे इत्यांच्या पुढाकाराने डिंगणी ग्राम विकास मंडळाची स्थापना परेल या ठिकाणी 1972 मध्ये करण्यात आली. खरोखर या व्यक्तींना मी हायस्कूलमध्ये असताना मी ओळखत होतो, त्यातल्या काही व्यक्ती या ठिकाणी हयात नाही, परंतु खरोखर त्यांच्या विचारांना खरोखर या ठिकाणी मानवंदना देतो. त्याचप्रमाणे संस्थेच्या पुढाकाराने 1967 मध्ये भारत पाकिस्तान युद्धात धारातीत पडलेले जे डिंगणी करंडेवाडीतील जवान कैलासवासी तुकाराम जीमाजी करंडे यांचे स्मारक या ठिकाणी उभारण्यात आले. स्मारक आमच्या डिंगणी हायस्कूलच्या बाजूला
ज्या ठिकाणी उभं करण्यात आलंय, या ठिकाणी मात्र सुंदर फटका या ठिकाणी थोडासा मिसफील या ठिकाणी पाहायला मिळते. तर एका धावेचं रूपांतर पुन्हा एकदा दुसऱ्या धावेमध्ये या ठिकाणी पाहायला मिळते. तर या दोन धावांच्या मदतीने पुन्हा एकदा संघाची धावसंख्या झाली ती 46-46 धावा. खरोखर सुंदर अशी गोलंदाजी संदेश यांच्या मार्फत या ठिकाणी पाहायला मिळते. राकेशचं षटक या ठिकाणी थोडस महागडं ठरलं होतं, परंतु या ठिकाणी संदेशने मात्र सुंदरसं कमबॅक केलंय. विश्वास बाचिम या ठिकाणी मोठा फटका, यॉर्क पद्धतीचा चेंडू या ठिकाणी टाकला जातोय. फलंदाज पूर्णपणे बीट होतो आणि चेंडू मात्र विसावतो यष्टीरक्षक च्या हातामध्ये. या ठिकाणी यष्टीरक्षकाची भूमिका या ठिकाणी खांबचे खाडे बंधू या ठिकाणी निभावत आहेत. खरोखरच एक क्रिकेटची मोठी आवड असलेला हा खेळाडू या ठिकाणी आपण पाहतोय पुन्हा एकदा संदेश मार्फत गोलंदाजी. या ठिकाणी मात्र पायाचा वेध घेणारा चेंडू या ठिकाणी टाकला जातोय आणि या ठिकाणी लेगबॉयच्या स्वरूपात मात्र एक धाव या ठिकाणी पाहायला मिळेल. तर या ठिकाणी खरोखर सुंदर गोलंदाजी ओमकार तांबडकर यांच्या मार्फत या ठिकाणी पाहिले. तीन चेंडू आतापर्यंत मार्गस्थ झालेले आहेत, फक्त तीन धावा मात्र या ठिकाणी जोडल्या. कारण हे शेवटचं षटक असेल, कारण शेवटचं षटक म्हटलं तर मित्रांनो एक हाणामारीचं षटक असतं, परंतु या ठिकाणी कोणत्याही प्रकारची हाणामारी किंवा मोठे फटके या ठिकाणी पाहायला मिळत नाहीये. कारण त्याच प्रकारची गोलंदाजी मात्र या ठिकाणी करताना पाहायला मिळते ओमकार तांबडकर. पुन्हा एकदा हा पिच चेंडू या ठिकाणी ज्याची संधी आहे जेल होतोय का, परंतु या ठिकाणी थोडस मिसमॅच मिसफिल्ड या ठिकाणी पाहिजे. राकेशकडून मात्र एक मोठी चूक होते, कारण या ठिकाणी जेलची संधी जरूर होती, परंतु संधी मात्र या ठिकाणी गमावली. तत्पूर्वी मात्र तीन धावा मात्र या ठिकाणी पाहायला मिळतात, कारण कोणत्याही प्रकारची धाव नव्हती, परंतु राकेशकडून मात्र मोठी चूक झाली. या ठिकाणी जेल टिपण्यासाठी योग्य होता, परंतु या ठिकाणी जेल मात्र या ठिकाणी धरणीला दान केला जातोय. तर या तीन धावांच्या मदतीने संघाची सांघिक हाफ सेंचुरी म्हणजे 50 धावा धावपळकर लागलेली आहेत. खरोखरच या ठिकाणी थोडासा गोलंदाज म्हणजे ओमकार तांबडकर नक्की नाराज असेल, कारण निर्धाव चेंडू आणि एक विकेट त्यांच्या खात्यामध्ये जोडली गेली असती. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी प्रयत्न फसतो आणि एसटीच्या मागे सुद्धा एक मोठी चूक होते, कारण या ठिकाणी निर्धाव चेंडू जरूर पाहायला मिळणार होता, परंतु एसटीच्या मागे मात्र या ठिकाणी स्वप्नीलकडून मात्र मोठी चूक होते. एक धाव आणि एका धावेच्या मदतीने पुन्हा एकदा संघाची धावसंख्या एका धावेने वाढते. तर संघाची धावसंख्या ती 51 धावा. खरोखरच पुन्हा एकदा संस्थेचा आपण थोडक्यात आढावा घेऊया. सदर स्मारकाची देखभाल संस्था करीत असून या जवानाच्या शौर्याचा गौरव देशाभिमानाची ज्योत गावात तेवत आहे व गावातील नवतरुणांना एक प्रकारची ऊर्जा मिळत आहे. कारण हे स्मारक आपण जर पाहिलं तर आपल्या डिंगणी हायस्कूलच्या समोरच या ठिकाणी एक स्मारक आहे. पुन्हा एकदा सुंदर रनिंग बिटवीन द विकेट्स पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आणि या दोन धाव्यांच्या मदतीने पुण्या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 53 धावा. आता चार षटकांच्या ठिकाणी सामना संपलाय, 24 चेंडूच्या ठिकाणी सामना संपलाय. 24 चेंडूच्या मदतीने संघाची सांघिक धावसंख्या झाली ती 56 धावा. तर यापुढे 53 धावा चुकीमध्ये दुरुस्ती करतोय. 53 धावा धावपळकर लागले, 54 धावांची या ठिकाणी गरज असेल. तर यानंतर होणारा सामना असेल आदी 11 वर्सेस गुरुदत्त 11. तर या दोन्ही संघांच्या संघनायकाने विनंती असेल नाणेक बेसिटी मंचावरती यायचं आहे. टॉस का बॉस या ठिकाणी दोन्ही संघनायकाने यायचं आहे. आधी 11 वर्सेस गुरुदत्त 11 आणि विनंती असेल या ठिकाणी लगेचच या ठिकाणी सात मित्रांची या संघाला विनंती असेल लगेच या ठिकाणी क्षेत्र जे सजवून घ्यायचं आहे. कारण हा तिसरा सामना थोडासा उशीर या ठिकाणी झालेला आहे, कारण आपल्याला 4:30 आपल्याला अंतिम सामना खेळवायचा, जेणेकरून या ठिकाणी बक्षीस समारंभ हा कार्यक्रम आपण उजेडामध्ये करू शकतो. आणि त्याचप्रमाणे पुन्हा एकदा डिंगणी ग्रामविकास संस्थेचा 50 वर्षातील कामकाजाचा थोडक्यात आढावा पुन्हा एकदा घेऊया. डिंगणी ग्रामविकास मंडळाच्या पुढाकाराने 1975 संगमेश्वर तालुक्यात प्रथमच 20 गावात आणण्यात आली. खरोखर प्रत्येक गावातील प्रत्येक वाड्यातील आणि प्रत्येक घरामध्ये एक रोषणाई घेऊन येण्याचं काम डिंगणी गावाने केलंय. खरोखर त्याचप्रमाणे कुतरकोंडीवरील नळ पाणी योजना, खाडेवडी गुरवडी दरम्यान पंतप्रधान ग्राम सडक योजनेतील रस्ता संस्थेच्या पुढाकाराने मंजूर करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे संस्थेच्या वतीने गुरुवाडी प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करण्यात आले. त्याचप्रमाणे गावात माध्यमिक विद्यालय नसल्याने गावातील मुले पुढील शिक्षणापासून वंचित राहत होती. ही गरज ओळखून संस्थेने गावात 1992 श्री केदारेश्वर माध्यमिक विद्यामंदिर डिंगणी या नावाने विद्यालय सुरू केलं गेलं. खरोखरच मित्रांनो या विद्यालयाने मी सुद्धा शिकलेला विद्यार्थी आहे, कारण आम्हाला सुद्धा पैसा पण किंवा फोनगुस ही शाळा होती, परंतु खर्च परवडत नसल्यामुळे आम्हाला शाळापासून वंचित राहावं लागत होतं. परंतु डिंगणी विद्यालय श्री केदारेश्वर माध्यमिक विद्यामंदिर डिंगणी
ज्या विद्यालयात आम्ही 3 वर्ष आमचं 10वीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं, चांगलं चांगलं विद्यालय आहे, त्या विद्यालयामध्ये चांगले शिक्षक वर्ग सुद्धा आहे, त्या विद्यालयाने सुद्धा 25 वर्ष पूर्ण झाले, त्या 25 वर्षानिमित्त आम्ही सर्व आजी माझे विद्यार्थी मिळालो होतो. खरोखरच चांगली आणि डिंगणी गावातील खरोखरच ज्या 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 व्यक्तीने या मंडळाची स्थापना केली आणि या मंडळाला 51 वर्ष पूर्ण झाली, ज्या व्यक्तीने छोटंसं रोपटं लावलं होतं त्या रोपट्याचं रूपांतर आता वटवृक्षामध्ये झालंय. आणि आपण मात्र ती पारंब्या जो आपण वडाला ज्या येतात त्या पारंब्या घट्ट करणं महत्त्वाचं आहे, कारण हे वटवृक्ष पडू द्यायचं नाही आहे, कारण त्याचं मोठ्या वटवृक्षामध्ये रूपांतर करणं गरजेचं आहे. कारण त्या दृष्टिकोनात ही स्पर्धा राबवली मित्रांनो. क्रिकेटमध्ये तर आपण दर संडेला वेगवेगळ्या स्पर्धा खेळतो किंवा प्रॅक्टिस करतो, ते क्रिकेट वेगळं आहे. आणि या ठिकाणी जे क्रिकेट राबवलं त्या क्रिकेटच्या मागचे फलंदाज पाठवायचे आहेत स्वप्नील. त्यानंतर होणारा सामना आहे आदी 11 वर्सेस गुरुदत्त 11. दोन्ही संघ नायकांना विनंती असेल नाणेफेकीसाठी यायचं आहे. आदी 11 अजय खाडे, संदेश काजरेकर. विनंती असेल मित्रांनो नाणेफेकीसाठी यायचं आहे. अजय खाडे आणि संदेश काजरेकर विनंती असेल नाणेफेकीसाठी यायचं आहे. हा तुमच्यासाठी हा शेवटचा कॉल असेल आणि त्यात 3 रनांची पेनल्टी असेल. आयोजकाकडून सूचना आलेली आहे, कारण ही स्पर्धा आपल्याला 4:30 वाजता संपवायची आहे. कारण या ठिकाणी सगळे खेळाडू लांबून लांबून या ठिकाणी आलेले, काही खेळाडू गावच्या ठिकाणी या ठिकाणी स्पर्धेला सहकार्य करण्यासाठी आलेले आहेत. तर या ठिकाणी वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी सुद्धा पहिल्या षटक गुणत आहे सूरज. टॉस कॉबॉस मध्ये या ठिकाणी उभं राहायचंय, नाणेफेक या ठिकाणी करून घ्यायचे. तर या ठिकाणी विनंती करतो भिकाजी खाडे साहेब यांना विनंती करतो या ठिकाणी नाणेफेक करून घ्यायचे आहे. आधी 11 वर्सेस गुरुदत्त 11 दोन्ही संघांना विनंती करतो टॉस कपास मध्ये या ठिकाणी उभं राहायचंय. तर या ठिकाणी पारितोषिक रुपेश गुरु यांच्याकडून जर संदेश काजरेकर यांनी लगातार 3 षटकार मारले तर या ठिकाणी रोख रक्कम 200 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जमा झालेले. तर वळूयात पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने. वैयक्तिक पहिलं या ठिकाणी सूरज कडून पहिल्या चेंडू आणि पहिल्याच चेंडू मात्र फुल टॉस टाकला जातो. फुल टॉस चेंडूवर मात्र मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न मात्र फसतोय आणि एसटीचा वेध घेणारा चेंडू, परंतु या ठिकाणी मात्र पायाचा वेध घेतोय आणि या ठिकाणी लेगबायच्या स्वरूपात मात्र एक धाव मिळते. स्वप्नील मात्र या ठिकाणी चेंडूवरती नक्की नाराज असेल, कारण स्वप्नीलचा जर विचार केला गेला तर मित्रांनो मागच्या वर्षी ऍक्सिडेंट झालं होतं, त्याच्यामध्ये दुखावलेला हा खेळाडू आहे, परंतु त्याच्यामधून सावरून सुद्धा या खेळाडूने या ठिकाणी क्रिकेट खेळणं मात्र सोडलं नाहीये. खरोखरच इंजर्ड आहे स्वप्नील, थोडीशी काळजी घ्यायची आहे. पुन्हा एकदा सुंदर चेंडू या ठिकाणी ब्लॉक पद्धतीचा चेंडू, फलंदाजांना अक्षरशः या ठिकाणी जखडून ठेवले, कारण दोन्ही चेंडू मात्र या ठिकाणी निर्धाव स्वरूपात या ठिकाणी टाकले जाय, परंतु एक धाव मात्र या ठिकाणी लेगबायच्या स्वरूपात या ठिकाणी पाहायला मिळते. तर या ठिकाणी नाणेफेक होते आधी 11 वर्सेस गुरुदत्त 11. या दोन्ही संघांमध्ये या ठिकाणी नाणेफेक होते, चौथा सामना या ठिकाणी असतील अजय खाडे त्याचप्रमाणे आणि पेजे विशाल पेजे. पुन्हा एकदा सुंदर चेंडू, क्या बात आहे, अफलातून सुंदर अशी गोलंदाजी या ठिकाणी पाहिल्यामध्ये थोडीशी मिस स्पीड होती, परंतु एक धाव मात्र या ठिकाणी घेतली जाते. 3 चेंडू आतापर्यंत या ठिकाणी मार्गस्थ झालेले आहेत, 2 धावामध्ये धावल लागलेले आहेत. तर या ठिकाणी आदी 11 या संघाने नाणेफेक जिंकलेले आणि या ठिकाणी प्रथम क्षेत्ररक्षण मात्र स्वीकारले आणि आमंत्रित केले फलंदाजीसाठी गुरुदत्त या संघाला. तर वळूयात पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने. नवीन आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी मैदानामध्ये सुरू असलेला सामना A3 स्टार श्री गडदमेश्वर कृपा वर्सेस 7 मित्रांची. तर 7 मित्रांची या संघाने पहिली फलंदाजी करून ज्या ठिकाणी धावसंख्या केल्या होत्या 54 धावा आणि जिंकण्यासाठी 53 धावा या ठिकाणी केलेल्या आहेत. जिंकण्यासाठी 54 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय ते म्हणजे A3 स्टार गडदमेश्वर संघाला. तर या ठिकाणी वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी सुद्धा पहिले षटक घेऊन आलाय तो सूरज.
या ठिकाणी खरोखर सुंदर अशी गोलंदाजी, आतापर्यंत चार चेंडू मार्गस्थ आहेत, फक्त दोनच धावा. पुन्हा एकदा फुल आखूड डब्यात चेंडू, या ठिकाणी झेलची संधी होते का, परंतु दोन क्षेत्रशकांना बेदीमध्ये चेंडू जात आहे. वन वन सीमा रेषा पार चौकारासाठी खरोखर चांगला फटका या ठिकाणी मारला जातोय. चार चेंडू या ठिकाणी शांत होते, परंतु पाचवा चेंडूवरती मात्र स्वप्नील खाडेकडून मात्र जोरदार प्रहार या ठिकाणी पाहायला मिळते. आखूड चेंडू होता आणि चेंडू परंपरा या ठिकाणी ओळखला आणि त्याच पद्धतीने मात्र या ठिकाणी सुंदर असा फटका या ठिकाणी खेळला जातोय. तर यार चार धावांच्या मदतीने पुण्याचा संघाची धावसंख्या वाढते, तर संघाची धावसंख्या येते सहा धावा. आतापासून मात्र मोठी फटकेबाजी करावी लागेल, कारण स्वप्नीलकडे मोठी ताकद आहे, मोठमोठे फटके करण्याची ताकद आहे आणि षटकार आणि चौकार मारण्यामध्ये माहिर असलेला खेळाडू. संगमेश्वर तालुक्या पट्ट्यामध्ये एक नावाजलेला फलंदाज स्वप्नील खाडे. पुण्याचा सुंदर फटका या ठिकाणी मात्र चेंडू जाय सीमा रेषेवर, लांबच लांब असा षटकार. खरोखरच म्हटल्याप्रमाणे स्वप्नीलकडे मोठी ताकद आहे, मोठमोठे फटके करण्याची ताकद आहे, कारण मागच्या वर्षी ऍक्सिडेंट झाला तरी सुद्धा ऍक्सिडेंट मध्ये सावरून सुद्धा या खेळाडूने क्रिकेटची जी आवड आहे ती आवड मात्र कमी करून दिली नाही आणि या ठिकाणी मात्र एक मोठा फटका येतोय. सहा धावा या ठिकाणी पाळते, तर या सहा धावांच्या मदतीने मात्र संघाची धावसंख्या सहा धावेने वाढते. तर या सहा धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या ती 12 धावा. तर या ठिकाणी खरोखर सुंदर अशी गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळत होती. या ठिकाणी पहिले षटक या ठिकाणी संपले आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली बिनबाद 12 धावा. अजूनही संघाला बरेच धावांची गरज आहे. 18 चेंडू आपल्या हातामध्ये असतील, 6 चेंडू या ठिकाणी झालेले आहेत आणि 6 चेंडूच्या मोबदल्यात या ठिकाणी 12 ची सरासरी आखली जाते. कोणत्याही प्रकारची विकेट्स मात्र या ठिकाणी गमावली नाहीये. तर या ठिकाणी संदेश काजरीकर साठी या ठिकाणी पारितोषिक आलेले लगातार 3 जर या ठिकाणी षटकार मारले गेले तर या ठिकाणी 200 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी समर्जन कक्षामध्ये जमाय. कारण या आधीच्या सामन्यामध्ये आपण जर पाहिलं गेलं तर 3 षटकार म्हणजे हॅट्रिकची नोंद मात्र या ठिकाणी केली गेली सूरज यांच्याकडून. खरोखर चांगली फटकेबाजी या ठिकाणी पाहायला मिळाली सूरजकडून आणि सूरजच्या या फटकेबाजीच्या जोरावरती 4 षटकांच्या मदतीने 53 धावांमध्ये धाव पकडले लागलेले आहेत. पंच विनंती असेल सामन्याला थोडासा उशीर करायचा नाहीये, अजून आपल्याला बरेचसे सामने खेळवायचे, सर्व खेळाडूंनी मात्र या ठिकाणी सहकार्य करायचंय. पुन्हा एकदा संदेश काजरेकर आणि या ठिकाणी गोलंदाजीसाठी सज्ज होते विश्वास बाचे. एक मोठं वादळ, सुंदर चेंडू एसटीच्या बराचसा बार या ठिकाणी मात्र पंचांनी मात्र गोलंदाजाला दंडित केलंय आणि अवांतर धावसंख्या या ठिकाणी पाहायला मिळते. तर या अवांतर धावसंख्येच्या मदतीने मात्र संघाची धावसंख्या एका धावेने रोटेट होते, तर संघाची धावसंख्या 13 धावा. वैयक्तिक पहिल्या विकेटच्या जर भागीत विचार घ्या 13 धावा या ठिकाणी आलेल्या आहेत. आता मात्र ब्लॉक पद्धती चेंडू या ठिकाणी कार्पेट पद्धतीने चेंडू खेळून काढला, सुंदर क्षेत्र या ठिकाणी मात्र सुरू झाली. रनची संधी होते का, पंचांकडे मात्र दात मागितले, पंचांकडे अपील मागितले, परंतु पंचांकडून मात्र बोट जाता आकाशाच्या दिशेने आणि या ठिकाणी मात्र स्वप्नील खाडेची खेळणी मात्र या ठिकाणी संपुष्टात येते. पंचांचा निर्णय अंतिम, या ठिकाणी पंचांची भूमिका महत्वाची असेल, कारण पंच म्हटलं तर आपल्या स्पर्धेत एक न्यायाधीश असतील, कारण कोणताही संघ असेल कोणताही खेळाडू असेल या ठिकाणी वैयक्तिक कोणताही निर्णय दिला जाणार नाहीये, याची मात्र हमी मात्र एक मंडळाने घेतली आहे. त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी नामवंत पंच या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये आम्ही दाखल केलेले आहेत. एका बाजूला असतील मंगेश नवेले जांबुलवडे या संघाकडून सातत्याने खेळणार हा खेळाडू, त्याचप्रमाणे प्रमोद चंद्रकांत घेवडे. संगमेश्वर तालुक्यामध्ये एक नावाजलेला आमच्या पिरंदे गावाचा किंवा आमच्या घेवडेवाडीची मान आणि शान ज्याच्याकडे या ठिकाणी पाहिले जातो म्हणजे प्रमोद चंद्रकांत घेवडे. ज्या खेळाडूला राम घाटकोपर मध्ये सोन्याच्या अंगठीचा एक मेहनती पुरस्काराचा मान मिळाला होता तो म्हणजे प्रमोद चंद्रकांत घेवडे. तर या ठिकाणी मात्र आज पंचांची भूमिका निभावता क्रिकेटचा एक मोठा अनुभव असलेला हा खेळाडू. या ठिकाणी मात्र पंचांचा जर विचार केला तर मंगेश नवेले, प्रमोद घेवडे, त्याचप्रमाणे रितेश, 3 नामांकित पंच या ठिकाणी स्पर्धेला लाभलेत. आता मात्र यतीन कास्टे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी सातत्याने फसतोय. फलंदाजांना मात्र या ठिकाणी जखून ठेवलं जात आहे. एक मोठं वादळ मात्र या ठिकाणी पाहिलं परत ते म्हणजे स्वप्नील खाडे. स्वप्नील खाडेची थोडीशी रनिंग कमी पडली, कोणत्याही प्रकारची धाव घ्यायची गरज नव्हती, परंतु या ठिकाणी प्रयत्न फसला जातोय. अकोटाब्याचा चेंडू या ठिकाणी मात्र एक धाव घेतली जाते. एका धावेच्या मदतीने मात्र संघाची धावसंख्या रोटेट केली जाते. आता मात्र स्ट्राईकला यतीन कास्टे. यतीन कास्टेकडे सुद्धा मोठी ताकद आहे, मोठमोठे फटके करण्याची ताकद आहे. घाटकोपरच्या दत्ताजी साळवे क्रीडांगणामध्ये सातत्याने प्रॅक्टिस करणारा खेळाडू. पंतनगरचा जर विचार केला पंतनगर जे ग्राउंड आहे त्या आचार्य अंत्रे ज्यामध्ये सुद्धा सातत्याने प्रॅक्टिस करणारा खेळाडू आहे.
सुंदर फटका या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न होता, कार्पेट पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु या ठिकाणी प्रयत्न पुन्हा एकदा फसतोय आणि चेंडू मात्र विसावतोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये, प्रकाश खाडे यांच्या हातामध्ये। तर चेंडू झाले चार आणि या ठिकाणी मात्र दोन धावा, तीन धावा मात्र या ठिकाणी दिली आहेत खरोखर आपल्यातून सुंदरशी गोलंदाजी विश्वास बाचेम यांच्या मार्फत। मोठा फटका या ठिकाणी मध्ये चेंडू हवेमध्ये कॉटन बॉल होतोय का, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, परंतु या ठिकाणी मध्ये कोणत्याही प्रकारचा फलन क्षेत्ररक्षक चेंडू खाली येत नाहीये, झेल मात्र या ठिकाणी धरणीला दान केला जातोय। तर ही एक धाव मिळते आणि या एका धावेच्या दोन धावेच्या मदतीने संघाची धाव संख्या झाली ती 17 धावा। खरोखर आपल्यातून सुंदरशी गोलंदाजी, पहिल्या षटकामध्ये 12 धावा या ठिकाणी आल्या होत्या, त्यानंतर फक्त आतापर्यंत 5 धावा खर्च केल्यात विश्वास बाचेम्याने। या ठिकाणी मात्र मोठा फटका येतोय आणि चेंडू जाईल लांबच लांब षटकारासाठी। तर या 6 धावांची गरज या ठिकाणी होती आणि या ठिकाणी मात्र चांगला फटका संदेश यांच्या बॅटवरून निघालाय, यतीन काष्टे यांच्या बॅटवरून निघाला आणि यतीन काष्टेचा हा वैयक्तिक षटकार असेल। खरोखर या 6 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या 6 धावेने वाढते, तर संघाची धावसंख्या ठिकाणी झालेली आहे 23 धावा। खरोखरच सुंदर गोलंदाजी 5 चेंडू पर्यंत आपण पाहिली मिळाली, परंतु शेवटच्या चेंडूवरती मात्र या ठिकाणी मोठा फटका या ठिकाणी पाहायला मिळाला आणि संघाची धावसंख्या 6 धावेने वाढते, तर धावसंख्या झाली 23। एक विकेट मात्र स्वप्नील खाडे यांच्या माध्यमातून ठिकाणी पाहायला मिळाली। तर पुन्हा एकदा आयोजकांकडे एक सूचना आलेली आहे, पंचांची जोपर्यंत परमिशन घेतली जात नाहीये तोपर्यंत मैदानामध्ये कोणी जायचं नाहीये, विनंती असेल संघनायक संघ मालक सर्व खेळाडूंना विनंती असेल। तर या ठिकाणी दोन षटकांचा या ठिकाणी सामना संपलाय, दोन षटकांच्या मदतीने संघाची सांगी धावसंख्येचा जर विचार केला गेला तर संघाची धावसंख्या झाली 23 धावा, 12 चेंडू 23 धावा, 11.5 ची सरासरी या ठिकाणी आखली जाते आणि लक्ष आहे 53 धावा या ठिकाणी केलेल्या 54 धावांच्या गरज असेल। हातामध्ये आतापर्यंत 12 चेंडू असतील, 12 चेंडू या ठिकाणी धावसंख्येची गरज असेल, 31 धावांची या ठिकाणी गरज असेल। प्रत्येक षटकामागे या ठिकाणी 15.5 ची सरासरी आकावीस लागेल। या स्पर्धेमध्ये जर शेवटपर्यंत जर टिकून राहायचं असेल तर प्रत्येक सामना जिंकणं गरजेचं आहे। या ठिकाणी लीग स्पर्धा एक जरी मॅच या ठिकाणी मिस जर झाली तर शेवटच्या क्षणात ती मॅच थोडीशी भारी पडू शकते, त्यामुळे दोन्ही संघाकडे प्रयत्न नक्की केले जातील। या ठिकाणी पुन्हा एकदा सुंदर फटका या ठिकाणी, या ठिकाणी मात्र दोन शतकांना बेदी मध्ये चेंडू दाई सीम अरिशा पार, दोन कव्हरच्या मधून या ठिकाणी चांगला फटका खेळला जातो। या ठिकाणी पूर्णपणे 4 धावा मिळतील, तर या 4 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 27 धावा। खरोखर आपला दोन सुंदर असा फटका संदेश काजेकर यांच्या बॅटमधून, संदेशसाठी मात्र या ठिकाणी पारितोषिक आलेले आहे। लगातार 3 जर षटकार जर मारले तर 200 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी लागू झालेले आहे। पहिल्याच चेंडूवरती जोरदार या ठिकाणी प्रहार केला जातोय, ओम तर या ठिकाणी वैयक्तिक पहिले असेल आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन ते प्रशांत खाडे। पहिल्याच चेंडू या ठिकाणी मार्गस्थ झाला आणि पहिल्याच चेंडूवरती मात्र जोरदार असा प्रहार केला गेला काजरेकर यांच्या मार्फत। खरोखरच आपल्यातून सुंदरशी फटकेबाजी, पहिल्याच चेंडूवरती मात्र संदेश फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली। तर धावसंख्या झाली ती 27, अजूनही संघाला जिंकण्यासाठी 27 धावांची गरज असेल, 11 चेंडू आणि 27 धावा। सुंदर फटका या ठिकाणी माता चेंडू लोकांच्या दिशेने, परंतु या ठिकाणी माता सुंदर क्षेत्रक्षक चेंडू ते यायला पाहायला मिळालं, सुंदर चेंडूची फेकी सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळाली, तत्पूर्वी मात्र एकच धाव मात्र या ठिकाणी पाहायला मिळाली। यतीन काष्टे या ठिकाणी फलंदाजीसाठी स्ट्राईकला आलेला खाडे, आपल्या काष्टेवाडी या संघाकडे खेळणार हा फलंदाज या ठिकाणी मात्र फलंदाजी करतोय। पुण्याचा चांगला फटका या ठिकाणी पाहिल्यामुळे कार्पेट पद्धतीने खेळून काढला जातो, एक धाव या ठिकाणी घेतली जाते, दुसऱ्या धावचा प्रयत्न होतोय का, परंतु या ठिकाणी सुंदर क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहिले होते आणि चेंडूची फेकी मात्र या ठिकाणी सुंदर सुरेख या ठिकाणी पाहायला मिळते। योगेश जाधव कडून या ठिकाणी चांगले फलंदाज क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळते, कारण योगेश जाधव जर विचार केला गेला योगेश सुद्धा या काष्टेवाडी संघाकडून सातत्याने खेळताना पाहायला मिळतो, परंतु या ठिकाणी काही ऑफिशियल कामं असतील या ठिकाणी पाहायला मिळत नाहीयेत। पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात, आता मात्र मोठा फटका मात्र चेंडू जायसी मारेशा पार षटकारासाठी, बॅटच्या रडार मध्ये चेंडू होता, चेंडू पूर्णपणे ओळखला संदेश काजरेकर यांनी आणि या ठिकाणी मात्र चेंडू जायसी मारेशा पार षटकारासाठी। या 6 धावा मात्र आपल्या संघाच्या विजयाच्या दिशेने जाण्यासाठी अतिशय महत्वपूर्ण होत्या आणि या 6 धावा मात्र या ठिकाणी आलेल्या आहेत,
कारण आता समजलं असेल कारण संदेशसाठी लगातार 3 षटकारांसाठी 200 रुपयाचं पारितोषिक का लावलंय, कारण ते संदेशकडे ताकद आहे. संदेशने जर लगातार 3 जर षटकार जर या ठिकाणी मारले तर 3 षटकारांसाठी 200 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये जमा आहेत. एक षटकार तर एक या ठिकाणी झालेलं आहे. आता मात्र प्रशांत वरती थोडंसं दडपण असेल या ठिकाणी, मात्र पुण्याचा फटका चेंडू झाले कार्पेट पत्रे षटकारासाठी 6 धावा, लगातार 2 षटकार या ठिकाणी आलेले आहेत. अतिशय महत्वपूर्ण या 12 धावा असते 2 षटकार या ठिकाणी आलेले आहेत. या 2 षटकारांच्या मदतीने मात्र संघाची धाव संख्या झाली ती 41 धावा, आणि आता मात्र संघाला जिंकण्यासाठी धावांची गरज असेल 13. धावांची या ठिकाणी गरज होते. शेवटचा चेंडू 2 षटकार या ठिकाणी आले, 200 रुपये पारितोषिक लागू आहे. एक षटकार जर मारला तर 200 रुपये पार. या ठिकाणी मात्र पुण्याचा सुंदर फटका, परंतु या ठिकाणी मात्र चेंडू झाले 1 बाउन्स मारी शेफार चौकारासाठी. तर या 4 धावांच्या मदतीने पुण्याचा संघाची धाव संख्या वाढते आणि संघाची धाव संख्या 45 धावा. संदेश कादरेकरची तर हॅलो संदेश कादरेकरची जर फलंदाजी आवडली असं टाळ्या व्हायला काही हरकत नाहीये. 2 षटकार चौकार, 3 षटक या ठिकाणी संपलेले आहेत. 3 षटकांच्या मदतीने संघाची सांघिक धावसंख्या जर विचार केला गेला तर संघाची सांघिक धावसंख्या झाली ती 45 धावा, 44. आता मात्र संघाला जिंकण्यासाठी धावसंख्येची गरज 6 चेंडू आणि 9 धावांची गरज. खरोखरच आपला दोन सुंदर अशी फटकेबाजी या ठिकाणी पाहायला मिळाली. पहिलं षटक या ठिकाणी सूरजने हाताळलं, पहिलं षटक सुद्धा या ठिकाणी महागडं ठरलं गेलं. त्यानंतर विलासने या ठिकाणी विश्वासने षटक हाताळलं, विश्वासचं षटक थोडंसं चांगलं गेलं, परंतु आता मात्र प्रशांत षटक या ठिकाणी मागणार होतं. कारण पहिल्या चेंडूवरती एक चौकार गेला, त्यानंतर 2 सिंगल धावा आल्या, त्यानंतर 2 षटकार आणि 1 चौकार अशा पद्धतीने धावा या ठिकाणी रोटेट केल्या गेल्या. आणि या ठिकाणी तब्बल 22 धावा मात्र या ठिकाणी धावपळकडे लावल्या गेल्या वैयक्तिक षटकामागे. आणि कोणत्याही प्रकारची विकेट घेण्यामध्ये यश आलेलं नाहीये, कारण या ठिकाणी धाव संख्या झाली 45 आणि जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 9 धावांची गरज. योगेश जाधव मोठा फटका मारण्या प्रयत्न, यतीन काष्टेकडून थोडीशी चूक होते, कारण कोणत्याही प्रकारची गरज नाहीये. कारण संदेश काजरेकर चांगली फलंदाजी करतो, या ठिकाणी स्ट्राईक रोटेट करणं गरजेचं आहे. कारण यतीनकडे सुद्धा मोठे फटकेबाजी करण्याची काबिलियत आहे, परंतु या ठिकाणी मात्र कोणत्याही प्रकारची गरज नाहीये. कारण आता मात्र समीकरणामध्ये 5 चेंडू आणि 9 धावा. या ठिकाणी मात्र सुंदर चेंडू या ठिकाणी टाकला जातो, एक धाव या ठिकाणी घेतली जाते, दुसऱ्या धावाचं रूपांतर या ठिकाणी केलं जाते का, परंतु या ठिकाणी मात्र सूरजकडून मात्र सुंदर क्षेत्र या ठिकाणी पाहिलं, चेंडूची फेकी मात्र या ठिकाणी सुंदर सूर्य या ठिकाणी पाहायला मिळते. आता मात्र समीकरण बदले, 4 चेंडू 8 धावा. प्रत्येक चेंडू मागे या ठिकाणी 2-2 सरासरी या ठिकाणी आखावी लागेल. दोन्ही संघांमध्ये मात्र थोडीशी तुलबुल चालू आहे. कोणता संघ जिंकेल, कोणता संघ हरेल, कोणीही सांगू शकत नाहीये. कारण दोन्ही संघांमध्ये हा पहिला सामना असेल, पहिला सामना जिंकणं दोन्ही संघांसाठी या ठिकाणी महत्वपूर्ण असेल. त्या दृष्टिकोनातून मात्र या ठिकाणी प्रयत्न केले जात आहे. 4 चेंडू 8 धावा. या ठिकाणी मात्र फुलटा चेंडू, जयची संधी आहे, झेल होतोय का, आणि या ठिकाणी मात्र चेंडू जाईल सी मारिशे बार षटकारांसाठी. आणि या ठिकाणी मात्र 7 धावांच्या मदतीने मात्र 7 मित्रांची हा संघ मात्र ठिकाणी पराभूत होतोय आणि संघ विजयी होतोय. 6 धावा ठिकाणी आलेल्या आणि अजूनही संघाला जिंकण्यासाठी 2 धावांची गरज असेल. मित्रांनो माफ करा, कारण या ठिकाणी 2 धावांची गरज असेल. 6 धावा या ठिकाणी आलेल्या आहे. खरोखर सुंदर फटका, फुलटॉच ब्लॉक पद्धतीने चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला होता, परंतु या ठिकाणी ब्लॉक चेंडूचं रूपांतर मात्र फुलटॉच चेंडूमध्ये केलं गेलं आणि 6 धावांसाठी हा फटका आला. खरोखर आपला दोन सुंदर अशी फटकेबाजी संदेश काजरेकर, 3 षटकार आतापर्यंत त्यांच्या बॅटमध्ये वैयक्तिक आलेले आहेत. आता मात्र थोडंसं दडपण असेल गोलंदाजावरती. या ठिकाणी मात्र हलक्या हाताने चेंडू खेळून काढला जातो, एक धाव या ठिकाणी घेतली जाते, एका धावेने मात्र संघाची धावसंख्या पुढे रोटेट केली जाते ते 53 धावा. तर या ठिकाणी धावसंख्या 9 चेंडू आणि या ठिकाणी मात्र सामना जिंकलेला आहे. तर या ठिकाणी मात्र सामना जिंकलेला आहे, समांतर धावसंख्या झाली होती, परंतु पंचांकडून मात्र या ठिकाणी 9 चेंडूचा इशारा या ठिकाणी आलेला आहे. तर या ठिकाणी मात्र गडदुमेश्वर कृपा संघ मात्र या ठिकाणी विजय झालेला आहे. दोन्ही संघाच्या ठिकाणी स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक असं स्वागत करतो. दोन्ही संघांना पुढच्या सामन्यासाठी या ठिकाणी शुभेच्छा देतो. तर या ठिकाणी यानंतर होणारा सामना असेल आधी 11
तर या ठिकाणी मॅडम दिव्याचा पुरस्कार जातोय संदेश काजरेकर. तर विनंती करतो संदेश काजरेकर मॅडम दिव्याचा पुरस्कार या ठिकाणी घेऊन जायचा आहे. खरोखर सुंदर फटके म्हणजे 3 षटकार या ठिकाणी त्यांच्या बॅटून या ठिकाणी पाहायला मिळेल आणि आपल्या संघाला एक आवश्यक असणारी अशी फरक